बल्गेरियाने 1954 पासून सोफियामध्ये असलेल्या सोव्हिएत कालीन स्मारक उद्ध्वस्त केलंय. रशियाच्या प्रभावाचं पराभवाचं प्रतीक म्हणून हे स्मारक बांधण्यात आलं होतं. गाझापट्टीत शहीद झालेला इस्रायली लष्कर कमांडरच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करण्यात आलाय. भर पावसात जेरुसलेममध्ये शेकडो लोक अंत्यसंस्काराला उपस्थित होते, तर इस्रायलचे संरक्षण मंत्री सुद्धा यावेळी उपस्थित होते. 2 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रशिया युक्रेन युद्धात आतापर्यंत 3,15,000 रशियन सैनिकांचा मृत्यू झालाय अशी माहिती अमेरिकन तपास यंत्रणेने दिली. रशियन नेता इलिया याशिनची 8 वर्षाच्या तुरुंगवासाच्या विरोधातील याचिका मॉस्को कोर्टानं फेटाळली आहे. युक्रेनमधील रशियाच्या कृतींवर टीका करण्याप्रकरणी तुरुंगवास त्यांना ठोठावण्यात आला होता. न्यूयॉर्क शहरातील एका खाऊच्या दुकानाला भीषण आग लागली. ही आग परिसरात इतर दुकानांमध्ये पसरली होती. या आगीत 5 दुकानं जळून खाक झाली. Thank you.